केल्यानंतर असं कळलं की वॉशरूम गेलेला आहे. ह्याच्यावरती बरेचसे शिक्षकांनाही माहिती असूनही शिक्षकही फुटलेले नाही आहेत. आणि अशा जर कारणास्तव जर आम्हाला आम्ही पैसे भरतोय त्यांना कधी कुठल्या पैशाबाबतीत आम्ही कंप्लेंट केली नाही किंवा काही नाही, पण जर हे आम्ही त्यांच्यापर्यंत आणतोय आणि कुणालाही बोलायला गेलं तर प्रिन्सिपलशी बोला, प्रिन्सिपलचीच कंप्लेंट प्रिन्सिपलकडे द्यायची कशी? तर ह्याच्यावरती प्रशासनाने किंवा ह्यांनी कुठेतरी कारवाई करावी आणि ही लोकं जे आहेत ह्यांच्यावरती बंधन करावं. बर, आज तुम्ही तळेगाव MIDC पोलीस स्टेशनमध्ये आलात, काही तक्रार देण्यासाठी आलात का? हो, तक्रार दिलेली आहे, कारण की त्यांनी जे केलं ते आम्हाला सहन नाही झालेलं. आज माझीच मुलगी नाही, बऱ्याच लोकांची मुली तिथं जात असतील आणि फक्त आणि फक्त 8वी 9वी 10वी हे जे 3 वर्ग चौथ्या फ्लोअरवर आहेत फक्त तिथंच वॉशरूममध्ये कॅमेरा आम्हाला आढळले. जर इनकेस ह्यांनी जर ह्याच्यामागे काही केलं असेल मुलींच्या बाबतीत तर ह्याच्यावरती प्रशासनाने कडक कारवाई घ्यावी. तर या ठिकाणी काही पालक आहेत, आम्ही त्या पालकांकडनं जाणून घेणार आहे. काय नाव तुमचं आणि काय सांगाल? मी सचिन मांडवलकर. की आज गेल्या 2-3 दिवसापूर्वी ताईंचा मला फोन आला होता की हो बाबा DY पाटीलमध्ये असाच्या माझ्या मुलीवर संदर्भात अशी केस झाली. तर आम्ही त्यांना म्हणलं की चला आपण एकदा जाऊन त्यांना भेटू, नक्की DY पाटीलमध्ये काय झालं. पण जेव्हा आम्ही तिथं कॉलेजमध्ये आलो तर कॉलेजमध्ये आणि त्या शाळेमध्ये बघितलं तर तिथे जे काय अलेक्झांडर हा प्रिन्सिपल होता तो एक तर आम्हाला भेटला नाही, त्यांच्या वतीने गायकवाड म्हणून आले. तर गायकवाडांशी चर्चा केल्यानंतर असं निष्पन्न झाले, गायकवाड म्हणले आम्हाला माहितीच नाही कॅमेरे लावले. असं कोणतं प्रशासन आहे की त्यांना कॅमेरे लावलेले कळत नाही? याचा अर्थ कुठेतरी हे सगळी मिले बघत आहे, हे फक्त नाव मोठं आणि बाकीचं त्यांची जी कारकिर्द आहे ती टोटल खोटी आहे. या कारकिर्दीला कुठेतरी बाकीची काहीतरी हे झालं पाहिजे, पिळा बसला पाहिजे. या पिळा बसण्यासाठी आम्ही आत्ता सगळं हिंदू संघटना एकत्र आलो आहोत. काय नाव तुमचं आणि काय सांगा? नमस्कार, मी सोमनाथ किशनराव आबाडे, विश्व हिंदू परिषदेचा पुणे विभाग सहमंत्री म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे. मागील काही दिवसापासून या DY पाटीलची शाळा आहे त्या शाळेचे काही पालक आहेत त्यांनी आमच्याशी संपर्क केला आणि आम्हाला असं कळालं की त्या शाळेमध्ये येशू ख्रिस्ताची प्रार्थना चालते. तर पालकांनी काही चौकशी केली की बाबा खरंच आहे का? तर मग ते चेक केल्यानंतर असं लक्षात आलं की बायबलमध्ये ही प्रार्थना आहे आणि तीच शाळेतल्या मुलांना ते सांगतात किंवा म्हणायला सांगतात. आमचा आक्षेप असाही नव्हता की बायबलची प्रार्थना घेता येतपर्यंत ठीक आहे, परंतु हिंदूंची पण प्रार्थना तुम्ही का नाही घेत? तर मुळात जो अलेक्झांडर म्हणून जो हा ख्रिस्ती आहे आणि त्याचा एक अजेंडा आहे की कुठल्या ना कुठल्या मार्गाने ख्रिस्ती धर्माचा प्रसार या माध्यमातून करता येईल का, अशा प्रकारचा त्याचा तो अजेंडा आहे. आणि मग आम्हाला हे सगळं कळालं त्यानंतर अजूनही लक्षात आलं जेव्हा डीपमध्ये आम्ही गेलो तर जाणीवपूर्वक त्यांनी तिथं अजून 2-3 ख्रिश्चन जे स्टाफ आहे तो भरलेला आहे. मग त्या सगळ्या स्टाफमधनं असंच आहे की हिंदू म्हणजे पांडू आहे, आम्ही पहिले चांगलेच होतो पण हिंदूंनी ह्या पांडूंनी आमचं नाव खराब केलं, असं प्रकारचं कोणतरी अमीना म्हणून नाव आहे मुस्लिम समीना पटेल तर तिने असं सांगितलं आहे. त्यानंतर ह्या ज्या 2 शिक्षिका आहेत ख्रिश्चन, हा सगळ्यांचा अजेंडा आहे की आम्ही जेव्हा ह्या सगळ्या पालकांनी ह्या शाळेमध्ये मुलं कशासाठी टाकलीत की बाबा आपल्या मुलाला चांगले संस्कार घडावे म्हणून त्या शाळेत घातले, नाहीतर ऑप्शन भरपूर होते. येशू ख्रिस्ताची जर प्रार्थना म्हणायची होती तर तळेगाव दाभाडे येथे हाचिंग स्कूल आहे किंवा मेथडिस्ट आहे, माउंट सेंटेन आहे, तर या सगळ्या शाळा आहेत तर तिथेही ते घालू शकतात ना. पण DY पाटील हे जेवढं मोठं नाव आहे हा विचार करून पालकांनी ह्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना घातलं, पण प्रत्यक्षात अशा प्रकारचा अजेंडा राबवला जातोय. हिंदू सणांना जाणीवपूर्वक सुट्टी देत नाही, परवा अगदी एकादशी झाली तर एकादशीला शाळेला सुट्टी नव्हती. सर्व प्रकारच्या सगळ्या शाळांना किंवा शासकीय सगळ्या संस्थांना संघटनांना किंवा स्टाफला सगळ्या प्रकारच्या सुट्ट्या होत्या, पण ह्या शाळेला एकमेव सुट्टी नव्हती. किंवा गुढीपाडवा हा आपला मोठा सण आहे त्यालाही सुद्धा हे लोक सुट्टी देत नाही. तर जाणीवपूर्वक हा जो काही अलेक्झांडर आहे तो त्याचा ज्या धर्माचा प्रसार करायचा आहे तो करतोय आणि शाळेमध्ये शिकणारी मुलं ही निरागस असतात, त्यांच्यावर जे बिंबवलं जातं ती त्या तशा पद्धतीने वागतात. आम्ही सगळे हिंदुत्ववादी काम करतो, आपण बघतो की सेक्युलरपणा आला आपल्या लोकांमध्ये, तर का? तर ह्या अशा प्रकारचं शिक्षण घेतात. सर्व धर्म समभाव हा जो सेक्युलरपणा आपल्या लोकांमध्ये आला आहे त्याचं मूळ कारण हे जे पादरी आहेत हे जाणीवपूर्वक त्यांचा अजेंडा राबवतात आणि ठासून राबवतात. हे माझी आपल्या सगळ्यांच्या मार्फत एक विनंती आहे की आपले जी मुलं शाळेत पाठवतो आपण घालतोय अशा सगळ्या पालकांना विनंती की आपला मुलगा शाळेत गेल्यानंतर कुठली प्रार्थना म्हणतोय, काय म्हणतोय, शाळेमध्ये तो काय शिकतोय हे आपण सगळ्यांनी माहिती केलं पाहिजे. आज हा जो सगळा शिक्षणाचा बाजार मांडला आहे आणि आपण सगळेजण पैसा भरून त्याला बळी पडलोय तर त्याच्याही पलीकडं संस्कार ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आपण बघतोय बा सगळीकडे की खून होतात, मुलींना मारलं जाते, तर हे कशामुळे होतंय? तर संस्कारच नाही आहे. तुम्ही पालकांनी जो बाजार मांडला एकमेकांचं स्टेटस, माझा मुलगा या मोठ्या शाळेत शिकतोय म्हणून असं स्टेटस जपण्याचा जो प्रयत्न करतात त्यामुळे हे सगळे प्रकार पुढे येतात. हे आज आम्ही सगळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते हा जो विषय मुळापासून उखडून टाकण्यासाठी या शाळेमध्ये आलो होतो. आम्हाला जे करायचं ते आम्ही केलं आहे,
प्रशासनाला पण आम्ही सक्त ताकीद दिलेली. हा जो अलेक्झांडर आहे त्याला कुठल्याही परिस्थितीत आणि त्यांनी जो स्टाफ आणलेला आहे त्यांना 100% कुठल्याही परिस्थितीत ह्या शाळेतनं काढून टाकायचं आहे आणि अन्य कुठल्याही शाळेमध्ये हे पुन्हा शिक्षण देण्यासाठी जाणार नाही अशी तजवीज त्यांनी करावी. धन्यवाद. तर या ठिकाणी इंग्लिश माध्यमांच्या शाळा जे आहेत या मुलांवर चांगले संस्कार घडवतील, चांगलं ज्ञान देतील या आशेने पालक काबाड कष्ट करून त्यांची असणारी लाखोची फी हजारोची फी पूर्ण करतात. पण मुलांवर काही जे विपरीत परिणाम होतात, मुलांनी आवाज उठवला तर त्यांच्यावर बोधरेशन आणलं जात आहे. तर आज तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित सावंत साहेब यांच्याकडे या पालकांनी आणि कार्यकर्त्यांनी धाव घेतलेली आहे की आमच्या मुलांना शिक्षण सोडून. तर या ठिकाणी ज्या पालक आहेत यांच्या मुलींनी होणारा त्रास सण होत नसल्यामुळे यांच्याशी काय काय बोलली तुमची मुलगी? ती पोरगी 3-4 दिवस झाले वर्गात एकटी पडल्यामुळे किंवा तिला नोट्स मिळणार नाहीत, मला कोणी देणार नाही नोट्स, त्यामुळे मला सुट्टी घेऊन नको देऊ, तू घरी राह म्हणला आजारी असली. तर ती म्हणली नाही मला नोट्स मिळणार नाही, माझा अभ्यास कसा होईल. आणि जेव्हा तिच्याशी जास्त बोलण्यात आलं त्यावेळेला ती मला म्हणली मला असं वाटायला लागलं माझा जीव संपू का. आणि त्यावेळेला मला सगळ्यात ह्याचं गांभीर्य कळलं की ह्याच्यावरती आता काही ना काहीतरी होणं खूप गरजेचं आहे, नाहीतर माझ्या मुलीसारख्या अजून किती मुली तिथं असतील माहीत नाही आहे. आणि त्याच्यामुळंच कसं आहे की आज मुलींनी वडिलांना आईला घाबरून काही सांगितलंही नसेल, पण ह्या गोष्टी ह्या सगळ्या मुलींनी सांगाव्या ही आज माझी सगळ्यांकडे कळकळीची विनंती आहे. सगळ्या पालकांनी एक ठोकपणे उभं राहावं आणि ह्या सगळ्या गोष्टी बंद कराव्या. मुलं शाळेमध्ये काय शिकतात याबाबत आपण त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. मुलांना कुठलं शिक्षण दिलं जातं, मुलांना काय शिकवलं जातं, मुलं ही हसत खेळत शिकतात का बोधरेशनमध्ये आहे याविषयी पण आपण जाणून घेतलं पाहिजे. काय नाव तुमचं आणि काय सांगा? मी प्रशांत शामराव दाभाडे, तळेगावमध्येच राहिला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यवाह आहे मावळ तालुका. सर्वप्रथम ताईंशी संपर्क झाल्यानंतर हे कळलं, यातलं वाईट हेच वाटतंय की त्या शाळेमध्ये जो स्टाफ आहे हे चौघं सोडले तर बाकी हिंदू स्टाफ आहे, बाकी विद्यार्थी हिंदू आहेत, पण हे सगळे कुठल्याही ह्याच्यात बोलत नाही आहेत. का तर भीती, कुणाला स्वतःच्या जॉबची भीती आहे तर कुणाला आपल्या पोरांच्या शिक्षणाची भीती आहे. आज या ताईंनी सांगितलं 45-50 हजार रुपये फी आहे गोळा करून भरतात आणि ह्यांच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर असं प्रशासन गाफील राहत असेल तर ही खूप गंभीर बाब आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गंभीर बाब ही आहे की मुलींच्या बाथरूममध्ये असलेला कॅमेरा त्याच्या शेवटपर्यंत त्याचा छडा लावला पाहिजे पोलीस प्रशासनाने पण, कारण त्याच्या माध्यमातून त्यांनी कुणी काय केलं आणि काय नाही केलं काही वाईट घडायला नको कोणाच्या. आपल्या ज्या सगळ्या माता भगिनी तिथं जात असतील त्यांच्या, तर ती माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की आपण प्रत्येक अन्यायाविरुद्ध स्वतः आवाज उठवला पाहिजे, पुढं आलं पाहिजे. ज्यांना कोणाला अडचण असेल तर आम्ही आहे, आम्हाला कळवा, आम्ही तयार आहोत या सगळ्या कामासाठी. इंग्लिश माध्यमांच्या शाळेमध्ये मुलीच्या बाथरूममध्ये कॅमेरा बसवणं आणि त्या ठिकाणी असणाऱ्या एकाच धर्माचं शिक्षण देणं आणि हिंदू धर्माच्या सणांना सुट्टी न देणं किंवा त्यांना कमी समजणं अशा या प्रकारामुळे तळेगाव MIDC पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित सावंत साहेब यांच्याकडे पालकांनी धाव घेतलेली आहे. बघूयात प्रशासनाला जाग येते का, मुलींवर असणारं बोधरेशन कमी होतं का, किंवा त्यांनी आवाज उठवला म्हणून मुलींवर आणखी काय बोधरेशन येऊन त्यांना कुठलं टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ येते का, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाल्याची दिसत आहे. काय सांगताय? मला एक असं म्हणायचं आहे की आम्ही शाळेत जी मुलं घातलेली आहेत ही कुठेही अलेक्झांडर किंवा ह्यांच्या कोणाच्याही नावाखाली घातलेली नाही आहे. आम्ही साहेबांच्या नावाखाली मुलं घातलेली आहेत, कारण की साहेब हे स्वतः हिंदू आहेत, त्यामुळे साहेबांनी ह्याच्यावरती काटेकोरपणे दखल करून जे काय आहे ह्याचा छडा लावावा. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.